क्रिकेट हा सांघिक खेळ आहे। इथे कोणत्या एका फलंदाजाने मोठा धावा करून किंवा कोणत्या एका गोलंदाजाने विकेट्स घेऊन सामना जिंकता येत नाही। क्रिकेटमधील अधिकाधिक विजय मुख्यत्वे सांघिक कामगिरीच्या बळावर मिळवले जातात, पण कधी कधी एखाद्या क्रिकेटरचं ओठात एक आणि पोटात एक असं होतं। म्हणजे सरळ शब्दात सांगायचं झालं तर काही क्रिकेटर संघापेक्षा त्यांच्या वैयक्तिक कामगिरीवर जास्त लक्ष देतात। स्वार्थीपणामुळे वैयक्तिक विक्रमांसाठी हे क्रिकेटर खेळताना दिसतात। त्यांच्या स्वार्थी खेळीमुळे कधी संघाचं भलं होतं तर कधी वाईटही। या व्हिडिओत आपण अशाच महान क्रिकेटर्सबद्दल पाहणार आहोत जे कधीतरी स्वार्थी होऊन खेळले। या यादीत पहिलं नाव येतं 100 आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या सचिन तेंडुलकरचं। 2004 साली मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेला कसोटी सामना सर्वांना आठवत असेल। या सामन्यात सेहवागनं तिहेरी शतक झळकावलं होतं। या सामन्यात तो 309 धावा करून बाद झाला होता। त्यानंतर सचिन तेंडुलकर 194 धावांवर खेळत असताना कर्णधार राहुल द्रविडनं डाव घोषित केला। द्विशतकापासून फक्त 6 धावांनी दूर असलेला सचिन द्रविडच्या निर्णयामुळे खूप नाराज झाला होता। सचिन आयुष्यभर संघासाठी खेळत राहिला, पण या सामन्यामुळं त्याच्यावर स्वार्थीपणाचा शिक्का मारला गेला। याच्या उलट बाजूला असाच काहीसा शिक्का याच सामन्यासाठी द्रविडवरही मारला गेला। सचिनची अजून एक स्वार्थी खेळी आली ती त्याच्या 100व्या शतकावेळी। 100व्या शतक झळकावताना सचिन अतिशय हळूवार खेळताना दिसला होता। त्याच्या या विश्वविक्रमी शतकाकडं लाखो लोकांचं लक्ष लागून होतं। त्यानं बांगलादेशविरुद्ध हे शतक पूर्णही केलं, मात्र यासाठी सचिनने तब्बल 138 चेंडू खेळले होते। याचा परिणाम असा झाला की भारत 50 षटकात फक्त 289 धावाच करू शकला आणि पुढे बांगलादेशने भारताला 5 विकेट्स राखून या सामन्यात धूळ चारली। सचिनबरोबर महान भारतीय कसोटीपटू सुनील गावस्कर यांनीही अशीच एक स्वार्थी खेळी खेळली होती। पहिल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्यांनी स्वार्थी होऊन फलंदाजी केली होती। इंग्लंडच्या 334 धावांचा पाठलाग करताना गावस्कर इतके हळू फलंदाजी करत होते की त्यांना बघून ते संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळत नसल्याचे दिसून आलेले। गावस्करांनी या पूर्ण सामन्यात 60 षटके फलंदाजी केलेली। या दरम्यान त्यांनी 174 चेंडूंचा सामना करून फक्त 36 धावा केल्या होत्या। भारतीय क्रिकेटर्सनंतर आता वळू परदेशी क्रिकेटर्सकडे। ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर ग्रेग चॅपलच्या भावाचं नाव यात येतं। ही घटना क्रिकेटची अतिशय वाईट घटना म्हणून ओळखली जाते। 1 फेब्रुवारी 1981 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी एका चेंडू 7 धावांची गरज होती। कर्णधार ग्रेग चॅपलचा भाऊ ट्रेव्हर चॅपेल हे षटक टाकत होता। निर्णायक चेंडू असल्यामुळं ग्रेगनी ट्रेव्हलला तो चेंडू अंडरआर्म टाकायला सांगितला होता, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमान्य आहे। पण त्यावेळी गोलंदाजीबाबत काही नियम नसल्याने तो चेंडू ग्राह्य धरला गेला। मात्र अजूनही ती घटना क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट घटना म्हणून आठवली जाते। स्वार्थी क्रिकेटर्सच्या यादीतलं अजून एक नाव म्हणजे जॅक कॅलिस। 2007 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात ऑस्ट्रेलियाने भल्या मोठा 337 धावा केल्या होत्या। यानंतर दक्षिण आफ्रिकेनेही वेगवान सुरुवात करत पहिल्या 20 षटकात 160 धावा केल्या होत्या, पण त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅलिसने कासवाच्या गतीने फलंदाजी केली होती। त्याने 73 चेंडूत फक्त 48 धावा केल्या होत्या। कदाचित याचाच परिणाम असा झाला की सुरुवातीला सामना जिंकताना दिसणारा दक्षिण आफ्रिका संघ नंतर हा सामना तब्बल 83 धावांनी हारला। अशीच अजून कोणत्या क्रिकेटरची स्वार्थी खेळी पाहिल्याचं तुम्हाला आठवत आहे का हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका।